तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याकरता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदराला त्यांनी भेट दिली. कोकणातील नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्याकरता प्रयत्न करू असं ते म्हणाले. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर कोकणला मदत करण्याचा निर्णय होईल अशी प्रतिक्रिया देखील नाना पटोलेंनी दिली. मी काल रायगड जिल्ह्यामध्ये कितीतरी किलोमीटर पायदळ चाललो, लोकांचं दुःख पाहिलं. आदिवासी तांड्यात गेलो, तिथं एका आदिवासीचं आंब्याचं झाड पडून त्याचा मृत्यू झाला, त्याच्या घरी गेलो. प्रत्येकाच्या घरी जाणं, त्यांना बघितणं, त्यांचं दुःख पाहणं आणि नेमकं शासनाने त्यावेळेस काय मदत करावी याचं अवलोकन करणं, ह्या सगळ्या गोष्टी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि महाराष्ट्र विधानसभेचा आमदार म्हणून हे बघणं, याला खऱ्या अर्थ वास्तविकता आहे. अजून काही बातम्या आपण बघणार आहोत, मात्र बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक पहा. फक्त न्यूज 18 लोकमत.